नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूया काही विशेष घडामोडींवर. मोहने येथील एनआरसी कामगारांचा प्रश्न शासन दरबारी पोहोचावा याकरिता कामगार व महिला वर्ग ठिया आंदोलनाबरोबरच रस्ता रोकोचा प्रयत्न करीत असतानाच गेल्या 5 दिवसांपासून कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. कामगारांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज मोहने बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमध्ये दुकानदार, रिक्षा चालक यांनी आपली दुकानं आणि रिक्षा बंद ठेवून पाठिंबा दिला. एनआरसी कारखाना गेली 12 वर्षांपासून बंद पडला असून थकीत रक्कम व्यवस्थापन तुटपुंज्या स्वरूपात देत असल्याने कामगारांनी ती रक्कम घेण्यास विरोध केला आहे. एनआरसीकडे असलेली 450 एकर जमीन अदानी उद्योग समूहाला विकली असल्याने याची मोठी रक्कम एनआरसी व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. अदानी समूहाने मध्यंतरी कामगारांना 11,000 रकमेची ऑफर देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कामगार वर्गाने याकडे सपशेल पाठ फिरवली होती. कामगार वसाहतीत रिकाम्या खोल्या, बंगले, इमारती तोडण्याचे काम सुरू करण्यात आले असून कामगार या तोडक कारवाईलाही विरोध करीत असून गेल्या महिन्यात कारवाईला विरोध केल्याने कामगार नेत्यांवर खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. एकीकडे मोर्चा आंदोलनाची हत्यारं उपसत असताना आज पंचक्रोशीत अटाळी, वडवली, शहाड, मोहने, आंबिवली, मोहिली, मानिवली, उंभरणी, मांडा, टिटवाळा, सांगोडे, वाडेघर, कल्याण आदी ठिकाणी राहत असणाऱ्या कामगारांनी बेमुदत साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. धरणे आंदोलनासाठी रोज सकाळी 9 पासून ते 500 ते 700 लोक महिलासह बसतात आणि याला आज संपूर्ण मोहना प्रत्येकला बाजारपेठ आणि सगळं बंद आहे. सगळ्या बाजार व्यापारी असोसिएशननी, रिक्षा युनियन असोसिएशननी सगळ्यांनी कामगारांना पाठिंबा देण्यासाठी आज उत्स्फूर्त त्यांनी बंद ठेवलेला आहे आणि बंद ठेवून कामगारांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. मूलभूत मागण्या एवढ्याच आहेत की आमचे पूर्ण देणी पैसे मिळाले पाहिजे कामगारांचे. आणि अदानी ग्रुपने हा जो कंपनी विकत घेतली आहे त्यांनी आमचे पैसे पूर्ण द्यावेत ही मागणीसाठी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत. राज्य शासनाचे कामगारांच्या न्याय हक्काकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रचंड संख्येने कामगार वर्ग धरणे आंदोलनात उतरला आहे. 13 वर्षापासून आम्ही हा लढा लढतोय. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत आमचं हे चालू आहे. ज्या बायांनी घराचा उमरा ओलांडला नव्हता त्या बाया चुना भांडे करायला मुंबईपर्यंत जातात, पेशंट सांभाळायला जातात. आजची कंडिशन अशी आहे की या घरात लोकांना खायला नाही आहे. 13 वर्षापासून हेच चालू आहे. सगळेजण येतात, आश्वासन देऊन निघून जातात, परंतु आमची व्यथा अजून कोणालाही समजली नाही. आता तर एवढा अतिरेक झालेला आहे की आमचा 1 पैसा न देता सरळ बुलडोजर आणून फायर करून आम्हाला धमक्या देऊन कॉलनी पाडायचं काम चालू आहे. हे एकदम म्हणजे किळसवाणा आणि घाणेरडा असं राजकारण चालू आहे. आम्हाला प्रशासनाला एकच सांगायचं आहे की जोपर्यंत आमचा पैसा, आमची देणी तुम्ही देत नाही, आम्हाला कॉलनीचं काही पुनर्वसन करत नाही, आम्हाला जे पाहिजे ते मिळत नाही, तोपर्यंत एक वीटही आम्ही इथून हलू देणार नाही. कामगारांच्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आज मोहने बंदची हाक देण्यात आली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.